अण्णा द्रमुकच्या प्रमुख त्याचप्रमाणे दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आरके नगर या मतदारसंघामधून होणारी पोटनिवडणूक निवडणूक आयोगाने रद्द केल्याचे समजत आहे. 12 एप्रिलला या पोटनिवडणुका होणार असत्या, परंतु जयललिता यांचे निकटवर्ती असलेले टीव्ही दिनकरन यांनी विजयासाठी मतदारांना तब्बल 90 कोटींची लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि याची दखल घेत कुठेतरी आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाने आरोग्यमंत्री त्याचप्रमाणे इतर 35 ठिकाणी छापे मारले होते आणि या छाप्यामध्ये आयकर विभागाला 35 डायरी मिळाल्यात आणि ज्यामध्ये मतदारांना पैसे वाटल्याच्या सर्व सविस्तर माहिती या डायरीमध्ये लिहिली गेली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने ह्या निवडणुका रद्द करण्याचे ठरवले आहे. या प्रकरणाची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अशाच महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी भेट द्या लोकसत्ता.com ला.